अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम केलं. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनामध्ये रमेश लटके आघाडीवर. काल संध्याकाळी त्यांचं आमचं बोलणं झालं, खरं म्हणजे 6 सुनील राऊतांशी बोलणं झालं, अनेकांशी आमच्या सह त्यांचं काहीतरी कामानिमित्त बोलणं झालं आणि ते अत्यंत स्वस्थ होते. पण रात्री 12 समजलं की त्यांचं अचानक निधन झालं. आता ते दुबईत असल्यामुळे त्यांचा परिवार आणि ते त्यांचं पार्थिव उद्या संध्याकाळी किंवा परवा मुंबईत येईल आणि मग त्यानंतर अंत्यसंस्कार. सर एक और सवाल जानना चाहेंगे, जैसे आपने सवाल उठाया था नौलानी को लेके, अब नौलानी ने अब मामला दर्ज किया था, अब खबरें कि एसीबी ने एलओसी जारी किया था, अब वो भारत छोड़ के भाग गए, इस तरह की खबरें आ रही है सर? खबरें आ रही है, इस बारे में मेरे पास जानकारी नहीं है, लेकिन एंटी करप्शन ब्यूरो ने उनके खिलाफ एक मामला दर्ज किया है और जाँच की शुरुआत भी हो गई है. POW ने भी उनके खिलाफ जाँच की शुरुआत की है. अब वो कहाँ है क्या नहीं, ये मेरा लुकआउट नहीं है, लेकिन ज़रूर जानकारी लूँगा मैं. लेकिन अगर ऐसा हुआ है तो ज़रूर कोई ऐसी शक्ति है जिसने उनको देश के बाहर भागने के लिए मदद की. लुकआउट नोटीस जरी जारी करण्यात आलेली आहे, काय वाटतं आपल्याला? तरी देखील तो पडून गेला. नाही नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या अँटी करप्शन ब्युरोने त्यांच्याविरुद्ध आणि इतर 62 ह्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. काही केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी आणि नवलाने मिळून खंडणीचं रॅकेट कशाप्रकारे चालवत आहेत याच्याविषयी मी काही माहिती दिली. त्यानंतर सरकारला जाग आली, महाराष्ट्राच्या सुद्धा केंद्राच्या सुद्धा. मी स्वतः प्रधानमंत्र्यांना त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. माझ्या माहितीप्रमाणे प्रधानमंत्र्यांनी सुद्धा हे सगळं प्रकरण CBIकडे सोपवलं चौकशीसाठी. त्यानंतर मुंबईमध्ये अँटी करप्शन ब्युरोने प्राथमिक तपास पूर्ण केला, प्रिलिमिनरी इन्क्वायरी पूर्ण केली. त्यांच्याही हाती काही पुरावे लागले आणि त्यानंतरच त्या तपासानंतर त्यांनी जितेंद्र नवलानी व इतर 62 गुन्हा दाखल केला आणि पुढला तपास सुरू होता. माझ्याकडे ही सुद्धा माहिती होती की त्यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जाहीर करण्यात आली आहे. पण आता जर ही माहिती समोर आली असेल की ते देश सोडून पळून गेले, त्याचा अर्थ असा आहे की कोणीतरी जे त्या संपूर्ण कटाचे सूत्रधार होते, प्रमुख लोक, आर्थिक व्यवहारासंदर्भात, गैरव्यवहारासंदर्भात, त्या शक्तिमान जी माणसं होती त्यांनी जितू नवलानी यांना पळून जाण्यास मदत केली आहे का? माझ्याकडे अजून तुम्ही सांगताय म्हणून मला हे माहिती आहे, तर ते पाहावं लागेल. सुप्रीम कोर्ट की बात करते, सुप्रीम कोर्ट का एक बहुत बड़ी फैसला दिया है देशद्रोह के मामले में, कि कहा इस प्रकार पे जो मामला है केंद्र सरकार विचार करे और जो भी मामला है उसको वापस ले. सुप्रीम कोर्ट का हम सब आभार व्यक्त करना चाहिए, धन्यवाद देना चाहिए. एक बहुत बड़ा फैसला सुप्रीम कोर्ट ने लिया है. उससे पहले इस मामले में बहुत डिबेट चल रही थी, चर्चा चल रही थी. प्रधानमंत्री ने भी एक बयान दिया था, शरद पवार साहब ने चांदीवाला कमिश्नर के सामने बयान दिया था, हम सब लोग बोल रहे थे. लेकिन लगता है कि अब प्रधानमंत्री जी हो या सुप्रीम कोर्ट को लगने लगा है इस कानून का पॉलिटिकली मिसयूज़ होने लगा था. और अगर ये ऐसा ही बढ़ता रहेगा तो लोगों के मन में जो असंतोष है उबड़ कर सामने आ जाएगा. सर ज्ञानव्यापी जो मस्जिद है उसका वर्डिक्ट आज आ सकता है, अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है, ऐसा बयान. ये झांकी बाकी की बात है, ये देश तोड़ने की बात है. राम मंदिर का आंदोलन के बाद इस देश को एक स्थिरता चाहिए. मंदिर बन गया है, अयोध्या में लोग जाते आते रहते हैं, आजकल हम भी जा रहे हैं 10 को. लेकिन अब ये जो बात चल रही है ये सब राजनीतिक फायदे के लिए बातें चल रही हैं. ठीक है, देख लेंगे. सबसे पहले उधर यहाँ पर जो है वो कुछ हिंदू संगठनों ने भी कहा था कि वहाँ पर मंदिर था, उसके बाद जो देखो बात ऐसी है कि मंदिर की बात है तो मैं मानता हूँ, लेकिन सबसे पहले पाकिस्तान भी हिंदुस्तान का एक हिस्सा रहा, तो अखंड हिंदुस्तान की बात आप करने वाले लोग हैं तो पहले वहाँ से शुरुआत करें. वहाँ भी बहुत मंदिर है जो संकट में है. बांग्लादेश में हमारी मंदिर है संकट में है, मंदिरों पर हमले हो रहे हैं, वहाँ के हिंदू हमारा समाज संकट में है.
तो ज़रा उनके तरफ भी ध्यान दीजिए। नेपाल में हमारा हिंदू समाज संकट में है, हिंदू अखंड हिंदू राष्ट्र की बात आप लोग कर रहे हो, तो आप वहाँ से शुरुआत कर लीजिए। सर मराठी की काशी मध्ये सध्या एक वर्डिक्ट महत्त्वाचं येणं बाकी आहे, अयोध्या नंतर प्रत्येकाचं लक्ष त्या ठिकाणी लागलं नाही? बरोबर आहे, सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो आपण मान्य केला पाहिजे। अनेक वर्ष तो सुद्धा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, पण अयोध्येच्या आंदोलनामध्ये दोन्ही बाजूंनी हजारो शेकडो लोकांनी प्राण गमावलेत, रक्ताच्या नद्या वाहिलेल्या आहेत, आणि त्यानंतर आता राम मंदिर उभं राहत आहे। राम मंदिर हा आमच्या सगळ्यांच्या अस्मितेचा विषय होता देशाच्या, ते उभं राहत आहे। त्याच्यामुळे आता देशानं महागाई, बेरोजगारी, राष्ट्रीय सुरक्षा या विषयाकडे पाहणं गरजेचं आहे। या देशाचा रुपया $77 इतका खाली घसरलेला आहे, इतिहासामध्ये रुपया इतका खाली घसरला नव्हता। देशाची अर्थव्यवस्था साफ कोसळून गेलेली आहे, लोकांना नोकऱ्या नाही आहेत, महागाईशी त्यांना सामना करता येत नाही। राज्यकर्त्यांनी आणि सगळ्या राजकीय पक्षांनी ह्याच्यावरती बोलणं गरजेचं आहे। काही काळ हे विषय वादग्रस्त दूर ठेवले पाहिजेत, नाहीतर श्रीलंकेमध्ये जी अवस्था निर्माण झाली आहे, श्रीलंकेची अवस्था निर्माण झाली आहे की तिकडल्या राज्यकर्त्यांना लोकांनी रस्त्यावर धरून बदललेलं आहे, तिकडले राष्ट्रपती प्रधानमंत्री हे पळून गेलेले आहेत, त्यांच्या घरांना आगी लावलेल्या आहेत। ही परिस्थिती या देशात येऊ नये असं वाटत असेल तर लोकांच्या प्रश्नावर राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी बोलावं। सर महाराष्ट्र पेटवून देणार असे की देश जो अभी 2014 के बाद से जो देश की हालत है श्रीलंका से देश की हालत बहुत ही खराब हो रही है। देश की फाइनेंशियल कंडीशन अर्थव्यवस्था इस तरह से चरमराई गई है। मुझे लगता है आने वाले दिनों में श्रीलंका में जो हो रहा है उससे भी बुरी हालत हमारे देश की सड़कों पर अगर हो गई तो मुझे डर लगता है कुछ भी हो सकता है। वहाँ देखिए, वहाँ भी अच्छे दिनों का वायदा किया था, वहाँ भी जातीय और धार्मिक दंगों को वहाँ के राज्यकर्ताओं ने सपोर्ट किया था, यहाँ भी यही है। आप कितने दिनों तक तो लोगों को भ्रमिष्ट बनाओगे, भ्रम में रखोगे? हाँ, आप महंगाई है, बेरोजगारी है, राष्ट्रीय सुरक्षा है, सब कुछ है, उसके ऊपर बात करिए, नहीं तो श्रीलंका कोलंबो जैसी हालत यहाँ हो जाएगी। सर महाराष्ट्र पेटवून देणार असं मनसे तर्फे म्हटलं गेलं, हा मनसे तर्फे असं म्हटलं, कोणाला हात लावत नाही अशी पत्र शिवसेना भवनामध्ये आम्हाला रोज शेकड्याने येत असतात। महाराष्ट्र सुरक्षित आहे, महाराष्ट्र सुरक्षित आहे, महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, आणि जर लागत असेल तर केंद्रीय सरकार CISF ना काय ते हा त्यांची सुरक्षा द्यायला समर्थ आहे। सर इसी सवाल पे हिंदी जानना चाहिए, राज चक्र उनके लिए नेता ने कहा कि अगर राज चक्र कुछ होता है तो महाराष्ट्र नहीं होता है। किसी इतने साल से महाराष्ट्र में रहते हैं ना, ठाकरे है, क्या होता है? किसी की हिम्मत है क्या महाराष्ट्र के किसी नेता को हाथ लगाने की? ठाकरे की सरकार है यहाँ, ठाकरे सरकार है यहाँ, ऐसा नहीं होता है। ये स्टंटबाजी छोड़ दीजिए, अगर आपको कोई धोखा है किसी भी व्यक्ति को, इस देश के महाराष्ट्र के नागरिक को, तो यहाँ का गृह मंत्रालय, यहाँ का इंटेलिजेंस, यहाँ की सरकार आपकी सुरक्षा के लिए जिम्मेदार है और वो आपकी पूरी रक्षा करेगी। सर लेकिन धार्मिक बात अगर की जाए तो नवनीत राणा इन्होंने बोला है कि महाराष्ट्र में जो संकट है वो दूर करने के लिए भाई आप न्यूयॉर्क में जाकर करिए, आप पाकिस्तान में जाकर करिए, आप चांद पर जाकर कहिए, आप मंगल पर जाकर कहिए, आपको किसने रोका है? आप हनुमान चालीसा जाकर पढ़िए, लेकिन अपनी जगह आप खुद ढूंढिए। आपको किसने रोका नहीं है हनुमान चालीसा के लिए? सब कुछ इस देश में ठीक ठाक चल रहा है। सर संभाजी राजे, सर संभाजी राजे आज पत्रकार परिषद में थे। नहीं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आता माध्यमांशी संवाद साधला आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे। केंद्र सरकारवर त्यांनी टीका करताना देशाची आर्थिक परिस्थिती ढासळतीये असं म्हणत, जशी परिस्थिती श्रीलंकेत सध्या उद्भवलेली आहे तशी परिस्थिती जर उद्भवू देऊ नये असं वाटत असेल तर सरकारला तातडीनं आर्थिक परिस्थिती सावरून घेणं गरजेचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। रुपयाचं अवमूल्यन होत आहे, ऐतिहासिक असं अवमूल्यन रुपयाचं झालेलं आहे असं संजय राऊत यांनी सांगितलंय। सोबतच महागाई, बेरोजगारी आणि राष्ट्रीय सुरक्षा
या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारनं आता लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय. सोबतच नवलानींच्या विरोधात एसीबीकडून चौकशी सुरू आहे अशी माहिती आपल्याला मिळाल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे.